केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकार हे महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत आहे. त्यानुसार राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजना राबवली आहे. ही योजना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरू असून याचा लाभ प्रत्येक महिलेला होत आहे. या योजनेचे स्वागत करण्यासाठी पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली लाडक्या बहिणींचा देवाभाऊ खेळ पैठणीचा आणि लकी ड्रॉ हा कार्यक्रम नेरेमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात सहभाग घेतला. या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, राजेंद्र पाटील, युवा नेते दशरथ म्हात्रे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, वासुदेव गवते, सरपंच आनंद ढवळे, सरपंच प्रकाश घाडगे, सीताराम चौधरी, प्रतिभा भोईर, शिल्पा म्हात्रे, माजी नगरसेविका नीता माळी, माजी सरपंच राजश्री राजाराम मस्कर, रंजना नरेश पाटील, माजी उपसरपंच निलिमा निलेश पाटील, उपसरपंच दिनेश मानकामे, राम पाटील, शैलेश जाधव, छाया संजय पाटील, रजनी भरत ठाकूर, वंदना रोड पालकर, कल्पना वाघे, शांताराम चौधरी, जोमा निरगुडा, सावित्री रामा पाटील, रेखा घाडगे, संगीता जोशी, निलेश पाटील, रोहन पाटील, डॉक्टर रोशन पाटील, संगीता प्रल्हाद पाटील, जयश्री पाटील, वर्षा विनोद पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य धनश्री पाटील, अनुराधा विष्णू वाघमारे, राणी विलास शिनारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. की या मेऱ्यापासून व पनवेलपासून कॉन्क्रीट करण्याचं काम पुरं आपल्या मांडूग या गावापर्यंत गेलेलं आहे. आपण कधी बघितलं होतं का रस्ता कधी कॉन्क्रीट करत जाताना रस्त्यावरून? एवढं काम हे मोठं करण्याचं काम आमदार प्रशांत ठाकूरांच्या माध्यमातून झालेलं आहे. आज आपण प्रत्येक वाडीवर आज आपण गेलो तर सर्व ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते, समाज मंदिरं, एकमेका चांगलीसाठी कामं या निमित्ताने आज त्या पनवेल तालुक्यामध्ये आता एक सुद्धा काम शिल्लक नाही की त्या गावाचा विकास झाला, रस्ते झाले, शाळा झाल्या, अंगणवाड्या झाल्या आणि सर्व काम आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शन झाल्या आणि मंडळी या ठिकाणी करत असतो. आपल्याला सगळ्यांना याच्या पुढच्या कालावधीमध्ये जर कोणी येऊन त्यांनी चुकीचं सांगितलं, लोकसभा निवडणुकांनी सगळ्यांना सांगितलं की आपल्या आदिवासी बांधव आहे आपल्याला आरक्षण मिळणार नाही, आदिवासी बांधवांना योजना बंद होतील, आता आदिवासी लोकांना सांगितलं येऊन लोकांनी खोटं सांगितलं. आता मोदींचं सरकार परत आलंय, कुठल्या आदिवासींच्या योजना बंद झाल्या का? कुठल्या योजना बंद झाल्या का आदिवासींच्या? काय झाल्या? त्याच्यामुळे हे शेजार पक्ष, हे काँग्रेस वाले, हे सगळेजण येऊन मोठा प्रचार करतात, कोणीही त्यांच्या तापांना बळी पडू नका असं आपण जाऊन आपल्या गावामध्ये सांगा. आणि पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी प्रशांत दादांना जास्तीत जास्त मतं इथे बसलेल्या प्रत्येक भगिनी आहे त्या प्रत्येक भगिनींनी सांगा आपापल्या वाड्यांवर आणि म्हणजे गावामध्ये शाळेमध्ये सांगा की प्रशांत दादांना प्रत्येकीने जास्तीत जास्त मत द्यावं याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो. आणि पुन्हा एकदा मी सगळ्यांना विश्वास देतो की भारतीय जनता पार्टीचा इथे उपस्थित असलेला प्रत्येक कार्यकर्ता हा तुमच्या पाठीवर उभा आहे. तुम्ही सगळ्यांनी असाच आशीर्वाद हा सदैव आमच्या पाठीकडे ठेवा. राजशेठ ठाकूर साहेबांचा समृद्ध वारसा लाभलेला प्रशांतदादा ठाकूर साहेब सातत्याने आपल्यासाठी काम करत असतात. वेगवेगळ्या स्तरावर सामाजिक राजकीय प्रत्येक स्तरावर जाऊन काम करत असतात आणि हे आपलं कुठलाही काम व्यस्त असलं ते सोडतात आणि आपल्या माझ्या वाड्यातला माझ्या पाड्यातलं जे काही काम असेल त्यांची काय अडचण सातत्याने धावून येत असतात. अशा पत्रकारांच्या हात पत्रक करण्यासाठी तुमच्या सरकार माझ्या वतीचा आशीर्वाद झाला पाहिजे. आज सकाळी आपण जो आशीर्वाद दिला त्याच्यावरून जास्त आशीर्वाद देण्याची वेळ आलेली आहे. कारण विरोधक ज्या पद्धतीने सांगत होते की लाडकीबाई योजनेचे 1500 रुपये आले, ही योजना एक महिन्यापुरता राहील, एक महिन्याच्या नंतर दुसऱ्या महिन्याचे आले, ही योजना 2 महिन्यापुरत राहील, बघता बघता तिसऱ्या महिन्याचे सुद्धा पैसे लाडक्या बहिणीचे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा झाले. आणि जेव्हा भाऊने आपल्याला सांगितलंय की योजना जी आहे ही निवडणुकी पुरती नाही तर ही योजना अखंड शेवारच चालू ठेवायची आणि तीच चालू
गटाचा जरा निवडून जायचं आहे आणि आपला शासन आपल्या बहिणींची आपल्या मातांची जी काळजी घेत असते त्या काळजी घेण्यासाठी तुमच्या आपल्यामध्ये एक आकाचा माणूस आपल्या प्रेम करणारा माणूस आपल्याचा एक मुलगा म्हणून आपला प्रतिनिधी म्हणून आमदार प्रशांत दादा केले पाहिजे.